हॅलो फ्रेंड्स, तर खुसखुशीत चकली म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला अगदी पाणी सुटते आणि दिवाळीत गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर सगळ्यांना चकली ही खूप आवडते आणि अशीच खुसखुशीत अगदी सुंदर परफेक्ट अशी चकली आज आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. रिसेंटली आपण भाजणीसुद्धा अपलोड केली आहे, तर तोसुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर इतकी सुंदर आणि परफेक्ट चकली कशी बनवायची तेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला कामाला लागा भाजणीच्या आणि चकलीच्या सुद्धा. तर इथे आपण जे पीठ दळून आणलेलं आहे भाजणीचं, तर ते साधारणतः एक 1200 ग्रॅमपर्यंत पीठ आहे. 1190 ग्रॅम म्हणजे 1190 ग्रॅम म्हणजे 1 किलो जवळपास आपलं हे पीठ आहे, 1 ते 1.25 किलो. त्यानंतर त्याच्यासाठी मळण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कधीही पिठाच्या अर्धं पाणी घ्यायचं, जरी तुम्ही पातेल्याने मोजून घेतलं, वजनाने मोजून घेतलं तरी. आता 1200 ग्रॅम आहे म्हणून मी 600 ग्रॅम इथे पाणी घेणार आहे. कोणत्याही पिठासाठी, शक्यतो आपल्याला चकलीचा पिठासाठी पिठाच्या अर्धं पाणी घ्यायचं भिजवण्यासाठी, तर ह्या पिठासाठी मी इथे 600 ग्रॅम पाणी वापरलेलं आहे. आणि तुम्ही पातेल्याने मोजून घेतलं तर जर 5 वाट्या पीठ असेल तर 2.5 वाट्या पाणी घ्यायचं. त्यामध्ये मी 1-2 मोठे चमचे लाल तिखट टाकणार आहे, हे बघा या पद्धतीने. त्यानंतर 2 मोठे चमचे तीळ, त्यानंतर ओवा, 1 मोठा चमचा ओवा आणि 1 मोठा चमचा मीठ. तर या पद्धतीने टाकायचे. तुम्हाला तिखट किती हवं आहे, कमी जास्त, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला पिठासाठी मोहन घ्यायचं आहे. हे मोहन जे आहे तर ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे. तर इथे साधारणतः 1500 ml तेल मी घेणार आहे, 1500 ग्रॅम तेल घेणार आहे. ml मध्ये म्हणाल तर हे 150 ते 170 ml असेल. आणि एवढंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. जर तुमची 1 किलोची चकली असेल तर एवढंच तेल घ्या, कमी किंवा जास्त करू नका. तर इथे बघा साधारणतः 130 ml तेल मी घेतले, 130 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि भांड्याचं वजन जे आहे ते मी टेअर करून घेतलं होतं. हे छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि मग आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे. तर इथे बघा अगदी पीठ फसफसतं आहे, म्हणजे आपलं मोहन एकदम कडक आहे. मोहन कडक कसं ओळखायचं, तर चिमूटभर पीठ मोहनमध्ये टाकायचं, कारण शंकरपाळीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. आणि हे मी उलथण्याने करते आहे कारण खूप खूप कडक आहे. उलथण्याने थोडंसं मिक्स करून घेतलं की सगळं तेल जे आहे ते आपल्याला पिठाला घासून घ्यायचं आहे. पिठाला सगळीकडे तेल जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने ज्या गुठळ्या वगैरे झाल्यात त्या हाताने अलगदपणे मोडून घ्यायच्यात. तर या पद्धतीने बघा सगळीकडून छान असं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि खूप छान तेल सगळीकडे लावून झालं की मग चकलीसुद्धा आपली एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. टेस्टला तर ही चकली अप्रतिम लागते. कुठल्याही चकलीच्या पुढे ही फिक्की पडणारी चकली आहे, म्हणजे ही चकलीच्या पुढे कुठलीही चकली फिक्की पडू शकते, कारण ही चकली भाजणीची अप्रतिम लागते. आणि इथे बघा या पद्धतीने मूठ वळली जाते आहे, याचा अर्थ आपलं जे मोहन आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे या पद्धतीने. आणि ही सगळ्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या फोडून घ्यायच्यात. आणि मग आपलं जे पाणी आहे ते सुद्धा इथे रेडी झालेलं आहे, जे की आपण उकळवायला ठेवलं होतं. आता हे आपल्याला घालून घ्यायचं आहे पिठावरती. आता मी हे सगळं एकदाच घालून घेणार आहे कारण मला माहीत आहे एवढं पाणी या पिठाला लागणार आहे. आणि हे पुन्हा एकदा उलथण्यानेच मिक्स करते आहे कारण की गरम आहे. हे आपल्याला असं ओबडधोबड मिक्स करायचे जवळपास सगळ्या पिठामध्ये. आणि थोड्या वेळासाठी, 1/2 तासासाठी हे पीठ झाकून ठेवायचं, कारण आपल्याला जी वाफ आहे ती त्यामध्ये व्यवस्थित मुरू द्यायची आहे. तर हे पीठ असं सगळीकडून सारखं करून घ्यायचं आणि एक छान असं त्यावरती ताटाने मी झाकून ठेवणार आहे, म्हणजे ती वाफ त्यामध्ये मुरवली गेली पाहिजे. एक वेगळी पद्धत आहे पीठ भिजवण्याची. तुम्ही खिशी घेणं बघितलं असेल, पण ही जी पद्धत आहे ही थोडीशी वेगळी आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की पीठ भिजवून बघा आणि चकली बनवून बघा. तर हे 1/2 तासासाठी मी ठेवलं होतं आणि 1/2 तासानंतर तुम्ही इथे बघाल तर याला छान असा बघा घाम सुटलेला आहे ताटाला, म्हणजे आपलं छान असं वाफ त्यामध्ये मुरवली गेलेली आहे.
ताटाला बघत असाल तर छान असा घाम सुटलेला आहे आणि सगळं जे त्यामध्ये वाफ होती तर ती छान पिठामध्ये मुरली गेली आहे. ह्याने काय होतं, आपलं पीठ एकदम छान असं मुरलं जातं. आणि आता ह्यामधलं अर्ध पीठ मी काढून घेणार आहे. अर्धच का हेही तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे ओबड धोबड आपण मिक्स केलेलं होतं, आता हे छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर कशाने मळायचं हेही सांगणार आहे. आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे यातल्या गुठळ्या अगोदर फोडून घ्यायच्यात आणि मग त्यामध्ये नॉर्मल पाणी जे असतं आपलं, गरम नाही किंवा थंडही नाही, जे नॉर्मल पाणी आहे, तर त्याने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे. कितपत मळायचं हेही तुम्ही बघालच पुढे जाऊन. तर हे बघा या पद्धतीने आता हे नॉर्मल पाण्याने आपण थोडं थोडं टाकत, आपण जसा चपातीसाठी गोळा मळतो तसा गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. खूप छान ही चकली होते. यामध्ये मी हळद वापरली नाही आहे. तुम्हाला जर हळद वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. आता या पद्धतीचा गोळा करायचा आहे. गोळ्यावरती एक प्रेस करायचं आहे. जर क्रॅक्स आले नाही तर आपलं पीठ परफेक्ट झाले असं समजायचं. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. जर का पातळ झालं तर चकलीला काटे पडणार नाही. इथे मी चकलीची थाळी घेतलेली आहे, जी काट्याची असते ती सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि सोऱ्या रेडी केलेला आहे. आता आपल्याला चकली पाडायची. चकली पाडताना मध्ये जो गोल आहे तो एकदम छोटासा करायचा आणि त्याच्या साईडला हळूहळू हळूहळू आपल्याला हे गोल वाढवत जायचे. जितकी छोटी जितकी मोठी तितकी चकली तुम्ही इथे करू शकता. तर बघा या पद्धतीने, आणि तोडलं की साईडला अगदी थोडंसं चिटकवून द्यायचं आहे. खूपही चिटकवायचं नाही, आपल्या चकलीचा आकार मोडू द्यायचा नाही. अशाच एक बऱ्याच चकल्या मी करून घेणार आहे. तर बघा खूप सुंदर ही चकली होते, अगदी परफेक्ट होते. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. आणि छोटासा गोल जो आहे तो जर का छोटा केला तर बरोबर, मग बाकीची चकली छान होते. नाहीतर मधला गोल मोठा झाला की मग सगळी चकली ही सुटण्याचे चान्सेस असतात तेलात टाकल्यानंतर. तर अशा खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेल्या आहेत. तर बघा या पद्धतीने सगळी चकली जी आहे ती छान अशी करून घ्यायची. कितपत वेळ हे वाढवत जायचे, कितपत तुम्हाला कमी करायचे, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तर बघा या पद्धतीने मी बऱ्याच चकल्या पाडून घेणार आहे. आता सगळ्याच चकल्या आपल्याला करायच्या आहेत. आणि चकली झाल्याच्या ही चक हे पीठ झाल्याच्या नंतर अर्ध पीठ मी सेम याच प्रोसेसने करूनसुद्धा घेणार आहे. आणि हे बघा या पद्धतीने या चकल्या आता आपल्याला तळायच्या आहेत. या बऱ्याच मी करून घेतल्या आणि या तळायचीसुद्धा ट्रिक आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर बघा खूप सुंदर या चकल्या आपल्या झालेल्या आहेत. आणि तुम्ही पाहत असाल तर बऱ्याच चकल्या मी करून घेतलेल्या आहेत. अगदी सुंदर काटा आलेला आहे. तेल तापलं आहे की नाही अगोदर चकलीचा थोडासा तुकडा टाकून बघायचा. पटकन वरती आला की तेल आपलं छान तापलं गेलं आहे असं समजायचं. आणि बघा या पद्धतीने, आणि जे चकली आहे ती एकाच टेम्परेचरला तळायची. प्रथम तुम्हाला थोडंसं कमी जास्त होईल, पण हे बघा या पद्धतीने चकली मी यामध्ये टाकलेली आहे आणि खूप छान अशी ही चकली आपली होणार आहे. तर इथे मी उलथण्याने चकली टाकली होती. आय थिंक तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला. आणि खूप सुंदर अशी चकली आपली रेडी झालेली आहे. तर बघा या पद्धतीने आणखीही तुम्हाला नेक्स्ट बॅचसुद्धा मी तळताना दाखवणारच आहे. तर याच पद्धतीने सगळ्या चकल्या मी करून घेणार आहे. लो टू मीडियम गॅसवरती तळायच्या आहेत. एकदा टाकल्या की थोडीशी जेव्हा हार्ड वाटेल, कडक वाटेल, तेव्हाच ती पलटायची आहे. सारखं पलटायचं नाही. आणि बघा किती सुंदर अशी चकली आपली रेडी झालेली आहे. तर या पद्धतीने उलथण्याने हळूच चकली सोडायची. हवं तर उलथण्याला थोडंसं तेल लावायचं आहे. नवीन जर का असाल तर ही पद्धत एकदम सोपी आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी यामध्ये शेअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या खूप हेल्पफुल ठरतील या दिवाळीमध्ये. तर बघा आपल्या जे चकली आहे किंवा जे तेल आहे त्याच्याच प्रमाणात आपल्याला चकली सोडायची. खूपही चकली टाकायची नाही. जर का जास्त टाकली तर मग तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होऊन जाईल आणि मग आपल्या चकल्या ज्या आहेत तर त्या विरघळायला लागतील किंवा तुटायला मोडायला लागतील. तर या पद्धतीने जेव्हा थोडीशी हार्ड वाटेल तेव्हाच ती पलटायची. एकदम टाकल्या टाकल्या पलटायला जायचं नाहीतर ती तुटून जाईल. आणि जेव्हा बुडबुडे थोडेसे कमी होतात तेव्हा ती चकली आपल्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायची असते.
तर या पद्धतीने खूप सुंदर आणि टेस्टी चकली आपली रेडी झालेली आहे आणि नक्कीच तुम्हाला ही चकली आवडणार आहे. तर बघा खूप 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 छान झालेली आहे आणि बघा या पद्धतीने सगळ्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघत असाल तर एकदम खुसखुशीत या चकल्या झालेल्या आहेत. अगदी 15 दिवससुद्धा या चकल्यांना काहीच होत नाही, संपेपर्यंत अगदी कुरकुरीत, कडक आणि खुसखुशीत राहतात, जशा आहेत तशाच राहतात. तर बघा आवडल्यात ना तुम्हालासुद्धा या चकल्या, तर या दिवाळीला या पद्धतीने चकली नक्की बनवून बघा. मला माहीत आहे ही चकली तुम्हाला नक्की आवडेल. मी मोडूनसुद्धा तुम्हाला ही चकली दाखवते की या आतमधून कशी पोकळ झालेली आहे ती, तिला कसा छान अशी झालेली आहे. तर बघा खूप सुंदर अशी ही चकली आपली होणार आहे, तुम्हाला मी मोडून दाखवते. तर आतून अगदी छान पोकळ अशी झालेली आहे, तुम्ही जवळूनही बघू शकता आणि अगदी खुसखुशीत, अगदी टेस्टी अशी चकली तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की बनवून बघा. माझी चकली झाली कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात खूप छान अशा नवीन पदार्थामध्ये, तोपर्यंत बघा.